नाही, संघर्ष हा काही नाही, प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे तिकीट मागण्याचा. मित्रपक्ष जरी असले तरी प्रत्येकाचा अधिकार आहे हे मानणाऱ्यापैकी मी आहे. परंतु त्या त्या विधानसभा मतदारसंघामधली त्या पक्षाची स्थिती ही सर्वजणांनी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्या इलेक्टिव्ह मेरिटनुसार जर त्या जागा वाटप झाल्या तर निश्चितपणानं महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये या विदर्भातलाही मोठ्या प्रमाणामध्ये निकाल लागेल. दक्षिणचे कार्यकर्ते हेच म्हणतात की ही सीट आमची आहे, पारंपरिक आमची काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे, अनेक आमदार काँग्रेस पक्षाने दिलेले आहे. माझेही वडील 2009 परिसीमन, त्याच्यापूर्वी 1978 पहिलं परिसीमन झालं होतं, तेव्हा दक्षिण नागपूरची निर्मिती झाली होती. दक्षिण नागपूरचे पहिले आमदार माझे वडील होते. आणि सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे की हा काँग्रेस पक्षाचा गड आहे, हा आमच्याकडे राहावा, ही मागणी रास्त आहे.